नमो नारायण नमो नारायण। साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे आता आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये माझ्या संदेशाप्रमाणे गुरुचरित्राचे अध्याय 600 लोक वाचत आहेत, 600 लोक पाहत आहेत आणि 600 लोक ऐकत आहेत। आता पाहणं, ऐकणं आणि प्रत्यक्ष वाचणं या तिन्हीमध्ये 4 बोटाचं अंतर आहे। किती बोटाचं? 4 बोटाचं। सत्य, द्वापार, त्रेतायुग आणि कलियुग, म्हणजे डोळ्याच्या या कॉर्नरपासून ते कानापर्यंत 4 बोटं आहेत। बघा तुम्ही, बरोबर 4 बोट राहतात। तर ते सत्ययुग करांगळी आहे ना, ती शेवटी आहे ती कानापाशी। म्हणजे सत्य तेव्हाच असतं जेव्हा डोळ्याने प्रत्यक्ष पाहतो आणि कानाने ऐकतो, त्यामुळे ती कानापाशी करांगळी जाते आणि डोळ्यांनी शंका येते बघा, म्हणून तर्जनी डोळ्यापाशी येते आणि अंगठाबरोबर गालावर येतो। म्हणजे कुतूहल असतं, खरंच असेल का असं, नक्की का हे खरं आहे का असं। तर चक्षुर्वही सत्यम, म्हणजे डोळ्यांनी आणि कानाने ऐकणं आणि समोरच्याचं बोलणं ऐकणं हे सगळं तिन्ही पाहिजे। म्हणजे त्याने बोलणं, आपण पाहणं आणि ऐकणं, या तिन्हीमध्ये खूप खूप साम्य आहे आणि त्याला सत्य म्हणलेलं आहे। पण एक लक्षात ठेवा, हे सत्य सगळं कशाचं आहे माहीत आहे? हे सत्य सगळं शरीराचं आहे, देहाचं आहे, कारण देहात या तीन गोष्टी आहेत। नमो नारायणा, नमो नारायणा। तुम्ही म्हणाल या देहात कशा काय? हो, देहाला मनबुद्धी अहंकार आणि अंतःकरण या चतुष्टी जोडलेल्या आहेत। अंतःकरण हे प्रत्येकाचंच, मी खरं तुम्हाला सांगतो, आपण रस्त्यावरनं चालू ना आणि सहज कोण टोल घेऊन पडला किंवा सायकलवरनं खाली पडला किंवा मोटरसायकल, तर आपल्याला लागलीच असं हुरहुर लागतं, अरे नको असं व्हायला पाहिजे असं वाटतं। म्हणजे आपलं अंतःकरण अतिशय प्रेमळ, शुद्ध, आपलेपणाचं, जिव्हाळ्याचं आहे। पण ही शरीरातली बाकीची जी गोष्टी आहेत ना, अहंकार, मन आणि बुद्धी, या त्रय गोष्टी आपल्याला खूप विचित्र करून ठेवतात। म्हणून शब्द, स्पर्श, रंग, रूप आणि रस ह्या 5 गोष्टी ह्या संपूर्ण या शरीराला जोडलेल्या आहेत। कळलं का? सगळ्यात आनंदमय कोश हा शरीराच्या बाहेरच्या आवरणावर असतो। म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराच्या बाहेर तो 1-2 इंचावर असतो आनंद, आणि त्यामुळं आपल्या पाठीमागं तेजोलय दिसतं। तर ते तेजोलय आनंदाचं असतं। मनोमय कोश वेगळाच असतो, मनात काही वेगळंच चालू असतं। अन्नमय कोश वेगळाच आहे, पोटात काहीतरी वेगळेच आवाज येत असतात किंवा भूक लागलेली असती किंवा पोट भरलेलं असतं आणि मग पोटातला आवाज वेगळाच येतो, ढेकर येतो। तर अशी वेगवेगळ्या हे कोशाचे मजा आहेत सगळ्या। तर ह्या शरीराच्या आहे, अंतःकरणाच्या, आत्म्याच्या वेगळ्याच आहेत। मी तुम्हाला नेहमी हे डोस देत राहणार। नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा। जय जय राम।